मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यासाठी पोलीस भरतीसाठी किती फॉर्म आलेले आहेत संपूर्ण माहिती बघणार आहोत जर तुम्ही देखील आज फॉर्म भरला असेल तर तुमचा ॲप्लिकेशन नंबर किंवा आपला स्क्रीनशॉट या नंबरवरती तुम्ही सेंड करायचा आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत तर बघू शकता पहिला पॉईंट आहे एस आर पी एफ गट क्रमांक एकोणावीस अहमदनगर कुडस कुसळगाव तर या ठिकाणी सहा वाजेपर्यंत पंच्याऐंशी हजार प्लस फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे आता सध्या या ठिकाणी शहाऐंशी हजार प्लस फॉर्म आलेले बघायला भेटतील एस आर पी एफ गट क्रमांक साठी तर पुढील आहे बघू शकता पुणे शहर पुणे शहरसाठी सहा वाजेपर्यंत सव्वीस हजार फॉर्म आलेले होते आता या ठिकाणी सत्तावीस हजार सत्तावीस हजार पाचशेपर्यंत फॉर्म आलेले बघायला भेटतील नेक्स्ट आहे परभणी परभणीसाठी एक हजार सातशे तेरा एक हजार सातशे तेरा फॉर्म आलेले बघायला भेटतील पुढील आहे एस आर पी एफ गट क्रमांक सोळा कोल्हापूर किती आलेले आहे तर अकरा हजार तीनशे सव्वीस फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत नेक्स्ट प्रश्न बघू शकता सर्वांचा हा एकच प्रश्न होता तर मीरा भाईंदरसाठी मीरा भाईंदरसाठी कालपर्यंत सव्वीस हजार फॉर्म आलेले आहेत आणि आज सहा वाजेपर्यंत सत्तावीस सॉरी तीस हजार तीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि काल सव्वीस हजार फॉर्म होते पुढील आहे एस आर पी एफ गट क्रमांक सात दौंड हा दौंडला आहे हा गट क्रमांक तर बघू शकता अठरा हजार सहा फॉर्म या ठिकाणी सहा वाजेपर्यंत आलेले आहेत पुढील आहे मुंबई शहर मुंबई शहर जिल्ह्यासाठी मु फक्त महिलांसाठी सांगत आहे बघू शकता सत्तर हजार सत्तर हजार प्लस फॉर्म आलेले आहेत सहा वाजेपर्यंत तर पुढील आहे बघू शकता ठाणे शहर ठाणे शहरसाठी किती आलेले आहेत तर तेरा हजार तेरा हजार दोन फॉर्म आलेले आहेत आता या ठिकाणी चौदा हजारापर्यंत हा आकडा गेलेला बघायला भेटेल तर ठाणे शहर फक्त महिलांसाठी ठाणे शहरसाठी महिलांसाठी किती आलेले दोन हजार सहाशे बहात्तर एवढे फॉर्म आलेले आहेत मित्रांनो पोलीस भरतीची उत्तम तयारी करण्यासाठी पोलीस भरती ठोकळा हे पुस्तक तुम्ही वापरायचं आहे या पुस्तकाच्या मार्फत तुम्ही परीक्षेमध्ये ऐंशी प्लस स्कोअर करू शकतात यामध्ये महत्त्वाच्या व्याकरणाच्या ट्रिक्स भूगोल ट्रिक्स छत्तीस जिल्हे इतिहास पंचायतराज अंकगणित बुद्धिमत्ता सर्व टॉपिक ट्रिक्सच्या मार्फत कवर करण्यात आलेले आहेत त्यासाठी सर्वांनी हा ठोकळा खरेदी करायचा आहे जवळच्या पुस्तक स्टोअरमधून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे तेथून देखील तुम्ही चांगल्या प्रकारे खरेदी करू शकतात पुढील आहे बहुशिकता सी पी मुंबई सी पी मुंबईसाठी फक्त पुरुषांसाठी फक्त मेल कॅन्डिडेटसाठी फक्त पुरुषांसाठी किती फॉर्म आलेले आहे सहा वाजेपर्यंत शकता तीन लाख पन्नास हजार फॉर्म आलेले आहेत आणि सध्या आता टेकने साडेआठ ते नऊच्या दरम्यान हा आकडा तुम्हाला तीन लाख तीन लाख पंचावन्न छप्पन हजारपर्यंत बघायला भेटेल अशी अपेक्षा आहे पुढील सकाळीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की किती फॉर्म आलेले आहेत नेक्स्ट आहे सी पी सोलापूर शहर चालक सी पी सोलापूर शहर चालकसाठी तीन हजार चारशे बारा अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत या ठिकाणी नेक्स्ट आहे नाशिक ग्रामीणसाठी किती फॉर्म आलेले आहेत बघू शकता सात हजार सहाशे त्रेसष्ट फॉर्म आलेले आहेत नाशिक ग्रामीणसाठी आहे पुढील आहे बघू शकता मुंबई एस आर पी एफ गट क्रमांक आठ सतरा हजार एकशे नव्वद फॉर्म आलेले आहेत पुढील आहे एस आर पी एफ गट क्रमांक नऊ आठ हजार नऊ फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत सहा वाजेपर्यंत पुढील आहे एस आर पी एफ गट क्रमांक चार नागपूर अठरा हजार पाचशे फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत पुढील आहे अकोला अकोल्यासाठी किती फॉर्म आलेले आहे अकोला जिल्ह्यासाठी तर सोळा हजार सातशे चार फॉर्म आलेले आहेत पुढे आहे एस आर पी एफ गट क्रमांक एक पुणे पस्तीस हजार पस्तीस हजार प्लस या ठिकाणी सहा वाजेपर्यंत फॉर्म आलेले आहेत परंतु सध्या हा जर आकडा बघायला गेले तर सदौतीस हजार प्लस गेलेला बघायला भेटेल या क्षणाला या ठिकाणी पुढील आहे सी पी मुंबई चालक सी पी मुंबई चालकसाठी या ठिकाणी सहा वाजेपर्यंत ऐंशी हजार प्लस फॉर्म आलेले आहेत परंतु हा आकडा सध्या ब्याऐंशी हजार प्लस गेलेला आहे हे देखील लक्षात ठेवायचे आहे तर या ठिकाणी पुढील आहे मुंबई लोहमार्ग खूपच जणांचा प्रश्न हा होता की मुंबई लोहमार्गाला किती फॉर्म आलेले आहेत तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अठ्ठावीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत आणि सध्या जर हा आकडा बघितला तर तुम्हाला या ठिकाणी तीस हजारपर्यंत देखील गेलेला बघायला भेटेल उद्याच्या अपडेटमध्ये तुम्हाला योग्य तो हो, आकडा सांगितला जाईल पुढे आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यासाठी किती अर्ज आलेले आहेत बघू शकता पाच हजार आठशे साठ अर्ज आलेले आहेत गोंदिया जिल्ह्यासाठी सहा वाजेपर्यंत तर मित्रांनो तुम्ही देखील आज फॉर्म भरला असेल तर तुमच्या फॉर्मचा स्क्रीनशॉट तुम्हाला या नंबरवरती सेंड करायचा आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत त्याच्यावरती उद्याचा सकाळची लवकरच अपडेट दिला जाईल